गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आपण आज ग्रीटिंग कार्ड शिकणार आहे आणि ग्रीटिंग कार्डसाठी तुमच्याकडे जर अशी कलर पेपर असतील उरलेली तर तुम्ही ती वापरू शकता. वेगवेगळ्या कलरची न्यूजपेपर असेल तर न्यूजपेपर तुम्ही वापरू शकता. न्यूजपेपर नसेल, कलर मॅगझिन्स असतील तर कलर मॅगझिन्सचे पेपर देखील तुम्ही वापरून एक छान प्रकारे ग्रीटिंग कार्ड बनवू शकता. तर आपण त्यासाठी आधी मी न्यूजपेपरचं पण तुम्हाला एक फ्लावर बनवून दाखवते आणि एक कार्ड बनवून दाखवते आणि कलर पेपर घेऊन पण एक कार्ड बनवून दाखवते की दोघांमधला डिफरन्स तुम्हाला लक्षात येईल, कोणतं छान दिसतं. आणि दोन्ही मीडियामधले ग्रीटिंग कार्ड तुम्ही तुमच्या मित्रांना वाढदिवसाला इन्व्हिटेशन कार्ड्स तुम्ही बनवू शकता, बर्थडे कार्ड्स बनवू शकता आणि आपल्या मित्रमैत्रिणींना गिफ्ट करू शकता. तर मी तुम्हाला याच्यासाठी काय लागणार आहे, एक राऊंडर लागणार आहे आणि स्केल. स्केलमध्ये तुम्हाला तुम्ही कितीही छोट्या मोठ्या आकाराची ड्रॉ करून फ्लावर्स बनवू शकता, हे तुमची ओन क्रिएटिव्हिटी राहील. मी मात्र एक सॅम्पल तुम्हाला करून दाखवते आहे की कशाप्रकारे तुम्हाला फ्लावर बनवायची आहेत, ती बनवल्यानंतर ग्रीटिंग कार्डमध्ये ती कशी अप्लाय करायची आहे. तर मी स्केलमध्ये 0 पासनं 3 सेंटीमीटर डिस्टन्स घेते कारण मला छोटी सर्कल हवी आहे. तुम्हाला जर मोठी हवी असेल तर 4 सेंटीमीटर घ्या. अशा प्रकारे तर मी घेते आता, ठीक आहे. तुम्हाला एक मी मोठं बनवून दाखवते. मी 4 सेंटीमीटर घेते आहे. 4 सेंटीमीटर घेतल्यानंतर हा जो कागद घेतलेला आहे मी न्यूजपेपरचा, याला फोल्ड केला कारण ॲट अ टाईम मला 4 सर्कल यामध्ये कट केल्यानंतर मिळणार आहे. आणि ड्रॉ करत असताना व्यवस्थित कागदाचा वापर करायचा आहे. कुठेही इकडे एक, इकडे एक, इकडे इकडे असं नाही, अगदी जवळजवळ तुम्हाला ड्रॉ करायची आहेत म्हणजे कागद पण वाचतो आपला आणि अशा प्रकारे सर्कल्स ड्रॉ करायची आहे. एक, ही दोन मोठी झाली. याच्याखाली आपण फोल्ड केला होता पेपरला म्हणजे 4 4 आणि 4 8 मला मिळतील सर्कल. मी परत एक सर्कल ड्रॉ करते आहे इथे आणि मला 2 छोटी फ्लावर्स हवी आहेत म्हणून मग मी परत डिस्टन्स कमी करणार याच्यामध्ये आणि 3 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन परत छोटी सर्कल्स ड्रॉ करणार. आणि ड्रॉ झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ही आउटर साईडनी कट करून सर्कल्स कट करायची आहे. आणि मी जे काही तुम्हाला क्राफ्ट शिकवते आहे हे तुम्हाला करायचं आहे आणि केल्यानंतर ड्रॉइंगच्या कॉपीमध्ये व्यवस्थित चिपकवून ठेवायची आहेत. जेव्हा आपली शाळा स्टार्ट होईल मी सगळ्यांच्या कॉपी चेक करणार आहे की तुम्ही मी शिकवलेले दाखवलेले व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित केले आहेत की नाही बघायसाठी. याच्यामध्ये फिनिशिंग मस्ट आहे त्याच्यामुळे कटिंग करत असताना व्यवस्थित कागद पकडायचा आणि शांत मनाने कट करायचं आणि कापत असताना मस्ती करायची नाही, हात कापण्याची भीती असते. हाताळताना कात्री व्यवस्थित हाताळायची कारण तुम्ही फर्स्ट टाईम कात्री आता हाताळणार आहे यावर्षी. काळजी घ्या स्वतःची आणि आईबाबा असताना हे सगळे उद्योगधंदे करायचे आहेत तुम्हाला आणि त्यांच्या माघारी करू नका.
असे सगळे कटिंग्स तुम्हाला रेडी करून ठेवायचे आहेत आधी, आणि कटिंग्स रेडी झाल्यानंतर याची फ्लावर्स बनवून रेडी ठेवायची, आणि मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन की हे फ्लावर्स रेडी झाल्यानंतर याचं ग्रीटिंग कार्ड कसं बनेल। अशा प्रकारे मी काही कलर्स सर्कल्स कट केलेले आहेत, येलो रेड ब्लू, काही छोटी केलेली आहेत, तशीच न्यूजपेपरची देखील आपण आता कट केलेली आहेत सर्कल्स वेगवेगळ्या आकाराचे। तर आता एक सर्कल घेऊन आपण फ्लावर कसं बनवायचं हे शिकणार आहे। एका फ्लावरला सहा पाकळ्या तुम्हाला लागणार आहे, तर तुम्हाला एका सर्कलच्या सहा अशा किती लागणार आहेत, तीन किंवा चार फ्लावर्स बनवायचे त्या हिशोबाने तुम्हाला काउंट करायचं आहे। तर या सर्कलला हाफ फोल्ड करायची या प्रकारे, तर हाफ सेमी सर्कल होऊन जाईल। राईटकडनं मी लेफ्टकडे नेलेलं आहे, लेफ्टकडून राईटकडे नाही आणलेलं आहे, राईटकडनं लेफ्टकडे नेलेलं आहे। केल्यानंतर त्याला व्यवस्थित इथे पुश करायचं आणि इथे प्रेस केल्यानंतर खालचा जो पार्ट आहे हा कॉर्नर, याला याच डायरेक्शनमध्ये अगदी थोडं वन फिंगर फोल्ड करायचं असं 90च्याच अँगलमध्ये, आणि केल्यानंतर इथे व्यवस्थित प्रेस करून त्याला दाबायचं। केल्यानंतर हा जो कॉर्नर आहे, हा कॉर्नर आणि हा कॉर्नर इथनं या प्रकारे ओपन करून याला फोल्ड करायचं आहे। तर अगेन हे असे हाफ सेमी सर्कलसारखे ओपन होतील। असे तुम्हाला सिक्स फ्लावर्स बनवायचे आहेत। सिक्स फ्लावर पेटल्स रेडी करायचे आहेत तुम्हाला। सिक्स पेटल्स रेडी झाल्यानंतर हे अशी सहा पेटल्स रेडी झाली की फेविकॉल घ्यायचं आहे तुम्हाला। फेविकॉल घेतल्यानंतर इथे तुम्हाला या पेटलला अशा प्रकारे इथे लावायचं आहे, आणि हा जो पेटल आहे इथे या कॉर्नरपाशी, सॉरी कॉर्नरजवळ, हा कॉर्नर अशा प्रकारे आणायचा आहे आणि इथे पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे। अगेन नेक्स्ट पेटल या कॉर्नरजवळ आणायचं आणि पेस्ट करायचं। तुम्हाला जर नंतर वाटतंय तर इथे पण तुम्ही फेविकॉल लावून चिपकवू शकता अशा प्रकारे। असं करत करत तुम्हाला फ्लावर कंप्लीट करायचं आहे। हे जेव्हा फ्लावर कंप्लीट होतं सिक्स पेटल, तर लास्ट पेटल जी आहे ती परत अशाच प्रकारे आणि खालची पेटल वर आणायची आणि एकमेकांवर अशा प्रकारे ती प्रेस करायची आणि असे फ्लावर्स कंप्लीट करायचे। हे सगळे फ्लावर्स तुम्हाला रेडी करून ठेवायचे आहे छोट्या मोठ्या आकारांमध्ये, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ग्रीटिंग कसं बनवणार हे शिकवणार। थँक्यू।